रोहित पवारांनी अजित पवारांवर बोचरी टीका केली आहे. बैलाकडे पाहून प्रामाणिक कसं राहावं हे कळतं. बैल मालकाला कधी विसरत नाही तसं आपण आई वडिलांना काकांना विसरत नाही असं रोहित पवारांनी म्हटलंय. बैलगाडा शर्यती दरम्यान नाव न घेता रोहित पवारांनी थेट अजितदादांना टोला लगावलाय. रोहित पवारांनी अजित पवारांवर टीका केलेली आहे. बैलाकडे बघून प्रामाणिक कसं राहावं हे कळतं. बैल त्याच्या मालकाला कधी विसरत नाही. आपण आपल्या आईवडिलांना काकांना कधी विसरत नाही असं म्हणत रोहित पवारांनी नाव न घेता अजितदादांना टोला लगावलाय. मला मगाशी एका जणाने विचारलं की दादा बैलाकडे बघून काय वाटतं. मी म्हणतो बैलाकडे बघितल्यानंतर प्रामाणिक कसं राहावं हे आपल्याला कळतं. आपल्याला मालक म्हणजे मालक त्या बैलाला वाढवतो, काळजी घेतो, लहानपणीपासून वाढवतो. तो बैल त्या मालकाला कधी विसरत नाही. तसंच आपलं आपल्या आई वडिलांना आपण कधी विसरत नाही, आपल्या काकाला आपण कधी विसरत नाही. आपल्याला ज्या गुरूंनी शिकवलं आधीकडच्या काळामध्ये काही लोक ते विसरून जातात, पण जाऊ द्या, ज्याला विसरायचं त्यांना विसरू द्या. आपण बघितलं रोहित पवारांनी कशा पद्धतीने टीका केली. बैलगाडा शर्यतीची स्पर्धा होती जिथं रोहित पवार बोलत होते आणि आपण आपल्या आई वडिलांना कधी विसरत नाही, काकांना कधी विसरत नाही, बैलाकडे बघून प्रामाणिक कसं राहावं हे कळतं, बैल आपल्या मालकाला कधीच विसरत नाही असं म्हणत रोहित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पाडून बाहेर पडलेल्या अजित पवारांना टोला लगावलाय.